नमस्कार, मी जनार्दन ज्ञानोबा थोपटे, राहणार चिंचोली मोराची तालुका शिरूर जिल्हा पुणे। मी इथे एक शेतकरी आहे आणि माझी शेती ही 100% ऑर्गॅनिक होते। सेंद्रिय शेती ही माझ्या म्हणजे याच्यामध्ये देशी गाईचे जीवामृत वापरून आपण ही शेती करतो। आणि ह्या शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून मी माऊली कृषी पर्यटन ह्या नावाने एक छोटंसं केंद्र चालवतो। तर माझ्या शेतामध्ये आपण राहण्यासाठी पण येऊ शकता आणि वन डे ट्रीपसाठी पण येऊ शकता। माझ्या शेतामध्ये आपण हुरडा पार्टी पण करतो। हिवाळ्यामध्ये साधारण नोव्हेंबरपासून साधारण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ती आपल्याला हुरडा पार्टी करता येते। बाकी आंबा सीझनला माझ्या शेतात जो सेंद्रिय आंबा पिकतो तो पण आपल्याला खाता पण येईल आणि घेऊन पण जाता येईल। त्यानंतर ऑगस्टपासून पुढे आपल्या शेतातलं ड्रॅगन फ्रूट सुरू होतं आणि सीताफळ सुरू होतं, ते पण आपल्या शेतामधले 100% ऑर्गॅनिक आहे, त्याची पण आपण चव घेऊ शकता, बरोबर विकत पण घेऊ शकता। दुसरी गोष्ट, माझ्या शेतामध्ये आमच्या शेतीचा प्रॅक्टिकली किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही पण आमच्याबरोबर येऊ शकता। म्हणजे वर्किंग डेमध्ये सोमवार ते शुक्रवार आपल्याला याच्यामध्ये सहभाग घेता येईल। बाकी इतर दिवशी पण आम्ही आपल्या माझ्या शेतामध्ये येऊ शकता। बाकी माझ्या शेतामध्ये जी काय फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, औषधी वनस्पती आहे, नक्षत्रबाग आहे आणि योगायोगानं आमच्या गावामध्ये राष्ट्रीय पक्षी मोर खूप मोठ्या संख्येनं आहेत, ते पण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील। आता ह्या दिवसामध्ये साधारण जूनपासून ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत त्यांचा रेनी सीझनमध्ये ते नाच करतात, म्हणजे आपण पिकॉक डान्स ज्याला आपण म्हणू, तो आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल। आणि तो ऊन कमी असल्यानंतर आपल्याला तो सहज दृष्टीस पडतात, नाचताना पण दिसतात, फिरताना पण दिसतात। दुसरी गोष्ट, आपण काही मोरांना आपल्या घराजवळ येऊन दाणे खायला आपण सवय लावलेली आहे, तर ते त्यांच्या वेळेमध्ये दाणे खायला येतात आणि सहज दृष्टीस पडतात। फक्त आपण त्यावेळी जर शांतता राखली तर खूप सारे मोर आपल्याला जवळून पाहायला मिळतील। विशेष म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे डिसेंबरच्या आसपास आपण जर आलात तर त्या काळामध्ये मोराची पिल्लं आपल्या घराजवळ लांडोरी दाणे खायला घेऊन येतात। त्यावेळेस शांतता ठेवली तर आपल्याला ते पण त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकतं, किंवा ते मोराच्या पिल्लाला कसं शिकवण करतात हे पण पाहता येतं। हे झालं मोराविषय। दुसरी गोष्ट, माझ्या शेतामध्ये तुम्हाला मग रेन डान्स करता येईल, ऑर्चरी खेळता येईल, बॅडमिंटन खेळता येईल, कॅरम खेळता येईल, टेबल टेनिस खेळता येईल, झिपलाईन खेळता येईल, हॉलीबॉल खेळता येईल, किंवा मैदानी खेळ आपल्याला हॉलीबॉलसारखं आहे, कबड्डीसारखं आहे, हुतुतूसारखं आहे, ह्या गोष्टी पण याच्यामध्ये करता येईल। की ज्या गोष्टी आपल्याकडे लोप पावलेल्या आहेत, म्हणजे गिल्ली दंडासारखा जी खेळ आहे हा पण आपल्या शेतामध्ये आपल्याला करता येईल। झाडाला पण झोके लावलेले आहेत, ते पण झोके पाहता येतील। आणखीन महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच प्रकारच्या औषधी वनस्पती माझ्या शेतात आहेत, त्या पण आपल्याला पाहता येईल, त्याचा मी परिचय देतो। आपल्याला जर इंटरेस्ट असेल तर एक्सप्लेन करण्यासाठी मला साधारण 2 तास लागतात। ते म्हणजे बऱ्याच काही दुर्मिळ गोष्टी आहेत, म्हणजे रुद्राक्षासारखं झाड आपण सर्वजण काही हिमालयामध्ये पाहायला जाऊ शकत नाही, पण ते मी लावण्याचा प्रयोग माझ्या शेतात केलेला आहे। की आपण भीमसेनी कापूर वापरतो पण ते एका झाडापासून बनतो हे प्रॉडक्ट आपल्याला बऱ्याच जणांना माहीत पण नाही, पण त्याचं झाड पण आपल्याकडे पाहता येईल। सुगंधी झाडं अशी बरीच आहे की ज्याच्यापासून अत्तर बनतं, अशी अत्तराची शेती पण माझ्या शेतामध्ये आहे आणि थोड्याच दिवसामध्ये त्याचा डिस्टिलेशन प्लांट पण मी कार्यान्वित करतो आहे। त्या अशा ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माझ्या शेतामध्ये करता येतील आणि पाहता येतील। थंडीच्या दिवसामध्ये आपण रात्री कॅम्प फायर करतो, शेकुटीला बसून आपण आपले मस्तपैकी गाणी वगैरे लावू, पण डीजे नाही, डीजे न लावता आपण रात्रीचा शेकुटीबरोबर आनंद गप्पा गोष्टी मारत किंवा शौर्य कथा काही गोष्टी ऐकून आपण तो आनंद साजरा करू शकतो असतो। राहण्यासाठी सुसज्ज अशा रूम माझ्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट आहे, 24 तास गरम पाणी आहे, वॉशबेसिन आहे, क्लीन आहे आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या शेतामध्ये मच्छर नाही आहेत, हे आपल्याला याच्यामध्ये करता येतील आणि सात्विक अन्न आमच्या घरी आपल्याला खायला मिळेल। तर हे अन्न आमच्या घरामध्ये जे आमचे फॅमिली मेंबर आहेत आम्ही तेवढेच बनवतो आणि फार लिमिटेड लोक आपण घेतो, त्यामुळे अन्नाची ही सात्विकता जी आहे आणि चव आहे ही गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही टिकून ठेवलेली आहे। साधारण मी 2008 साली सुरू केलेलं आहे, त्या साधारण 2022 आहे तीच चव आहे, कारण की येणारे आपले आमचे जे गेस्ट आहेत हे रिपीटेड आहेत, म्हणजे परत परत दिवसात वर्षातून 4 ते 5 वेळा येतात। म्हणजे सांगायचं झालं तर जयंत नारेकरसारखे आपले थोर शास्त्रज्ञ आहेत, ते पण आमच्या शेतात 2-3 वेळा राहायला येऊन गेलेत। की जे क्रिकेटपटूचं विश्लेषण करतात, सुनंदन लेले सर, हे पण आपल्या शेतामध्ये येतात। असे बरेचसे गोष्ट लोक आहेत जे नामांकित आहेत, ते आपल्या शेतामध्ये राहायला येतात। पण महत्त्वाची गोष्ट, आपण याच्यामध्ये कोणाचीही प्रायव्हसी डिस्टर्ब करत नाही, ते त्यांच्या पद्धतीने आरामशीर राहत असतात। असे वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या राज्यातून आणि पूर्ण महाराष्ट्रातून हा गेस्ट आपल्या शेतामध्ये राहता येतात। आता कृषी पर्यटनामध्ये काय झालं आहे की लोकांना बऱ्याच गोष्टीची अवेअरनेस वाढलेला आहे, परंतु इथे आल्यानंतर
आपल्याकडं फक्त शेती कृषीपर्यटन पाहायला मिळतं, पण बाकी ठिकाणी तुम्ही जर गेला तर कृषीपर्यटनाच्या नावाखाली तुम्हाला फक्त धिंगाणाच पाहायला मिळेल, शेती कुठे राहिलेली नाही आहे. पण प्रॅक्टिकली आम्ही इथे शेती करतो आणि प्रॅक्टिकली कृषीपर्यटन केंद्र चालवतो आपण. हे असं मग जेवणामध्ये आपण शुद्ध शाकाहारी जेवण देतो, त्याच्यामध्ये मासवडी असते, त्याच्याबरोबर त्याची आमटी असते, एक सुक्की भाजी असते, तीन चार प्रकारच्या चटण्या असतात, ह्या सगळ्या आपल्या घरी बनवलेल्या असतात. लोणचं, पापड, वरण, भात, आणि भात हा आपण शेतकऱ्याकडून घेऊन इंद्रायणी तांदळाचा करतो, जो शक्यतो तो विदाउट पॉलिशेज असतो. आणि तुरडाळ किंवा मुगडाळ ही आपल्या घरचीच असते, आणि ज्वारी पण आपल्या घरचीच असते, आणि दळण्याचं काम पण आपल्या घरीच होतं. म्हणजे 90% प्रॉडक्ट हे आपल्या घरी असतं, म्हणजे तेलासारखं किंवा साखरेसारखं किंवा गुळासारखं हे आपण नाही बनवू शकत, ते आपल्याला फक्त बाहेरून घ्यावं लागतं. आणि इथे आल्यानंतर आपण फुल एन्जॉय करू शकतो. शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदम सुंदर जागा आहे. मेडिटेशनसाठी जर आपण येत असाल किंवा आपल्याला सवय नसेल तरी पण ती इथे होईल. इथे आल्यानंतर फक्त आणि पक्षी आणि शेती आणि हिरवळ ह्याच गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. पक्षी म्हणाल तर 35 ते 40 प्रकारचे पक्षी मोर सोडून आपल्या शेतात आहेत. फक्त आपल्याला ते ऑब्झर्वेशनची सवय हवी. मग आपल्या शेतामध्ये जे भाजीपाला पिकतो, म्हणजे टोमॅटो पिकतो, कांदा पिकतो, भेंडी पिकते, गवार पिकते, मेथी पिकते, बटाटे पिकतात, गवार भेंडी ज्या आहेत, म्हणजे ज्वारी बाजरी, हे पण आपल्या प्रॅक्टिकल याच्यामध्ये पाहता येतं. असं हे आपलं पर्यटन केंद्र आपण गेल्या 10-15 वर्षापासून चालवतो आहोत.